कुडाळ तालुक्यातील कालेली येथील शिवशक्ती कला क्रीडा मंडळाच्या वतीने भाजपा पुरस्कृत खुली ओव्हरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा महादेव मंदिर येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुलजी काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेचा अंतिम सामना ऑल 11 हुमरस विरुद्ध स्वामी समर्थ माणगाव यांच्यामध्ये झाला. यात हुमरस संघाने स्वामी समर्थ माणगाव संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. या हुमरस संघाला भाजपा पुरस्कृत 11111 आणि चषक, तर उपविजयी स्वामी समर्थ माणगाव संघाला 7777 आणि चषक देण्यात आलं. तर शिस्तबद्ध संघ म्हणून भगवा रक्षक वाडोस संघाला चषक देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नेमळे सहकारी कौल कारखाना व्यवस्थापक मनोहर परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष चारुदत्त देसाई, कुडाळ तालुका उपाध्यक्ष दादा बेळणेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश बेळणेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिषेक चव्हाण, निलेश तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परब, ग्रामपंचायत सदस्य दीपमाला नाईक, मिलिंद परब, नाथा परब, अण्णा सावंत, पांडुरंग परब, साबा परब, विष्णू परब, बाळा घाडी, शैलेश परब, अण्णा सावंत, रामचंद्र कोठावळे, प्रकाश परब, कृष्णा धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी कृष्णा सावंत, कुडाळ.